हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सो मंडळी, आपल्या पट्टदकल नंतरचा आपला पुढचा प्रवास होता तो एव्होळेकडे. एव्होळे हे बदामी पासून 35 किलोमीटर आणि पट्टदकल पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे दोन्ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या चालुक्य स्मारकांचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी आहे ते दुर्ग मंदिर. हे दुर्ग मंदिर एव्होळेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर. एव्होळेला येणारे जवळपास 99% लोक केवळ फक्त याच मंदिर समूहाला भेट देऊन निघून जातात आणि एव्होळेतील इतर सर्वच मंदिरे दुर्लक्षित राहतात. अर्थात हे दुर्ग मंदिर संकुल आहे हे तितकेच प्रेक्षणीय पण आहे, यात शंका नाही. एव्होळेतील 125 मंदिरांपैकी फक्त याच मंदिर संकुलात प्रवेशासाठी तिकीट आहे पर पर्सन 25 रुपये. हे संपूर्ण मंदिर संकुल आणि आतमध्ये असलेल्या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयासकट आपल्याला या ठिकाणी बघता येतील. हे संग्रहालय न चुकवण्याजोगेच आहे. हे मंदिर संकुल एव्होळेतील सर्वात मोठे मुख्य दुर्ग मंदिर सूर्यनारायण. एव्होळेत आल्यावर हे दुर्ग संकुल तर सर्वजण पाहतातच, मात्र येथील वस्तू संग्रहालय पाहणे न चुकवण्याजोगेच आहे. आतमध्ये चालुक्यकालीन मातृकांच्या अत्यंत भव्य प्रतिमा, आज त्यांची फक्त प्रचंड मस्तकेच तेथे दिसतात. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या आधीची छायाचित्र तसेच तेथील परिसराचे नकाशाचे प्रारूप येथे आहे. दुर्ग मंदिर ते संग्रहालय येथील आवारामध्ये कित्येक मूर्ती त्यांनी उघड्यावर ठेवलेल्या आहेत. मध्ये संग्रहालयात व्हिडिओ घेणे अलाउड नव्हते, म्हणून मी तुम्हाला फक्त बाहेरच्या परिसरातील ह्या संग्रहालयातील काही मूर्ती दाखवते. यामध्ये बऱ्याच अशा सप्त मातृका, वीरगड, पुरुष उंचीचे असे भले प्रचंड वीरगड येथे आपल्याला दिसतात. तसेच गणेशाच्या विविध प्रतिमा, मकरावर बसलेले वरुण, येथे अगदी असंख्य अशा मूर्त्या आहेत. त्यातल्या त्यात अजून सप्त मातृका म्हणजेच ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या अशा सप्त मातृकांचे शिल्पही या ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळतात. एव्होळे ही पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी. मलप्रभेच्या काठावर वसलेल्या एव्होळे नगराचे प्राचीन नाव आर्यपूर असे मानले जाते. बदामी पासून मलप्रभा थोडी दूर असली तरी एव्होळे आणि पट्टदकलला अगदी लागून आहे. ही नदी मोठी अवखळ. इचे पूर्वीचे नाव मलप्रहारी होते असे काही जण मानतात. मलाचा नाश करणारी नितळ निर्मळ अशी ही मलप्रभेच्या काठावर एव्होळेतील मंदिर संस्कृतींचा विकास होत गेलेला आहे. वस्तू संग्रहालयाबाहेरील शिल्प पाहिल्यानंतर आता आपण जाऊया ते दुर्ग मंदिराकडे. दुर्ग मंदिर हे सामान्यपणे दुर्गा मंदिर अर्थात दुर्गा देवीचे मंदिर असे चुकीचे ओळखले जाते. मुळात हे मंदिर सूर्य किंवा विष्णूचे आहे. गर्भगृहात आज मूर्ती नसल्याने नेमके सूर्याचे की विष्णूचे हे ठामपणे सांगता येत नाही. मात्र मंदिराच्या बाह्य भिंतींवर वैष्णव शिल्पे अधिक प्रमाणात आहे. मंदिराचे दुर्ग नाव हे मंदिर समूहाभोवती असणाऱ्या दगडी तटबंदीवरून पडले. जणू एखाद्या किल्ल्यात दुर्गात हे मंदिर आहे. हे मंदिर साधारण 5व्या किंवा 6व्या शतकातले असावे. मंदिराच्या द्वारस्तंभांवर विविध युगल शिल्पे आहेत. त्यातीलच एक आहे ते अर्धनारीश्वर. दुर्ग मंदिराच्या छतांवर अद्भुत असे नक्षीकाम केलेले आहेत. छतांवर एक चक्र एवढा खुबीने कोरलेला आहे की चक्रातील आरे लक्षपूर्वक पाहिल्यावर ते मत्स्य आकृतींनी बनल्याचे पाहण्यात येते. याच्याच पुढे आदिशेषाशी एक अतिशय देखणी मूर्ती आहे. तर अंतराळाच्या प्रवेशद्वारात दोन्ही हातात नाग पकडलेल्या मूर्त्या आहेत. यावरूनच हे मंदिर विष्णूचे असावे असं वाटतं. द्वारावरील मूर्ती प्रेक्षणीय आहेत, तर आत गर्भगृहात गेल्यावर पीठासनावर मूर्ती नाही आहे. दुर्ग मंदिर हे एव्होळेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर निर्मितीची सुरुवात ही एव्होळेतून झाली. बदामीमध्ये मध्य झाला तर पट्टदकलला संपूर्ण विकसित स्वरूपात मंदिरे उभारली गेली. ज्यांना कोणाला शिल्पशास्त्राच्या दृष्टिकोनातून मंदिर निर्मितीतला
होत गेलेला बदल अनुभवायचा असेल तर ते एहोळे बदामी पट्टदकल शिवाय संपूर्ण होणारच नाही. आता आपण गजपृष्ठाकार प्रदक्षिणा मार्गातून फेरी मारण्यास सुरुवात करूया. मंदिराचे सौंदर्य सामावलेले आहे तर ते ह्या मार्गावरील मूर्तींमध्ये. प्रदक्षिणा पथांवर विविध देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. सर्वात पहिली येते तर ती शिवाची अष्टभुज असलेली शिवाची मूर्ती. त्यानंतर येते ती नृसिंहाची मूर्ती. त्यानंतर असते ती वराह अवतारातील वराह मूर्ती. हा विष्णूंचा तिसरा अवतार. ह्यानंतर आहे तर ती महिषासूर मर्दिनीची देखणी अशी मूर्ती. परत त्यापुढे आहे ती अष्टभुज हरिहराची मूर्ती. आणि हे यावरूनच आपला हा प्रदक्षिणा पदावरून प्रदक्षिणा ही पूर्ण. आता आपण वळूया त्या लाडखान मंदिराकडे. लाडखान मंदिर म्हणजेच शिव मंदिर. इस्लामिक काळात येथे कोणीतरी मुसलमान सरदार राहिल्यामुळे या मंदिराला लाडखान हे नाव पडले व तेच आज रूढ झाले. वास्तविक या मंदिराला शिव मंदिर म्हणूनच ओळखले जायला हवे. हे मंदिर प्रसिद्ध आहे तर ते याच्या मंडप पद्धतीला. या मंडपाच्या चौकोनी आकारातील स्तंभयुक्त सभा मंडप आणि चौकोनी आकारातल्या गर्भगृहाने युक्त असलेल्या या मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. लाडखान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील छपरावर असणारे ओंडके. तसे ते सर्वत्र दिसतात पण येथे त्याचे अस्तित्व हे प्रकर्षाने जाणवते. लाडखान मंदिर हे एका बाजूस. या ठिकाणी मंदिराच्या बाह्य भिंतींवर युगवी शिल्पे आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर वेगवेगळ्या नक्षींची जालवातायने आहेत. आतून त्यांचे सौंदर्य तर अधिकच खुलते. लाडखान मंदिराच्या बाजूला आहे ते गौडर मंदिर. गौडर मंदिर हे सर्वात जुने मंदिर. याचा सभा मंडप हा आयताकार, आज चौकोनी गर्भगृह आणि या मंदिराचे शिखर आज अस्तित्वात नाही पण लाडखान मंदिरासारखेच ते असावे असं त्या उर्वरित भागावरून दिसते. गौडर आणि लाडखान मंदिराजवळ आहे ते चक्र मंदिर. दुर्गा संकुलातील सर्व मंदिरांचा परिसराचा आस्वाद घेत असताना समोर दिसते ते आपल्याला बडीगेरा मंदिर. अगदी एका कोपऱ्यात अगदी लहानसे असे हे बडीगेरा मंदिर. शिखरावरील भाग आज नष्ट झालेला आहे मात्र याच्या छपरावरील दगडी ओंडकी आणि शिखराच्या भागावरील देवकोष्टात सूर्याच्या ह्या मूर्त्या आहेत. गौडर आणि लाडखान मंदिराजवळ आहे ते चक्र मंदिर. रेखानागर शैलीतले हे मंदिर त्याच्या सुस्पष्ट नागर शैलीमुळे अगदी झडक्यात ओळखले जाते. सभा मंडप, रेखानागर पद्धतीचे शिखर आणि हे मंदिर नव्या शतकातील असल्यामुळे या मंदिरावर फारसे अलंकार नाही आहेत. याच्याच आतमध्ये मात्र महादेव शिवशंकरांची एक पिंड दिसून येते, ती पण भग्न अवस्थेमध्ये. चला तर मग मंडळी, या ठिकाणी आपली दुर्गा संकुलातील सफर पूर्ण होते. या संकुलातील प्रत्येक कोणातून येथील मंदिरांचे नयनरम्य दर्शन होत असते. तर मंडळी, आतापर्यंतची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही सुद्धा हंपी, एहोळे अशी जर ट्रिप प्लॅन करत असणार तुमच्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यात काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनही तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की चॅनलला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला हंपी, बादामी, पट्टदगल याच्या रिगार्डिंग बरेच असे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ देखील बघा आणि आपली ट्रिप सुखकर करा. चला तर मग, यापुढील आपला प्रवास आहे तो अंजनाद्री हिलचा. आता भेटूया आपण अंजनाद्री हिलला. आणि आतापर्यंतचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.